मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावबंदी अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नांदेड तालुक्यातील पावडेवाडी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली असून गावबंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला आहे. त्यासोबतच गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ घेतली आहे. पावडेवाडीसह नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात आजपासून साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात बंदी असेल अशी भूमिका पावडेवाडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. आरक्षणाच्या संदर्भात आमचा कोणताही आक्रमक पवित्रा नाही. तर मराठ्यांचं हे युद्ध शांततेच्या मार्गाने सरकारच्या व्यवस्थेवर सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडेल या पद्धतीने चालणार आहे. आंतरवाडी सराट येथे 28 ऑक्टोबर पासून मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे बेमुदतपणे आमरण उपोषण अन्न पाण्याचा त्याग करून सुरू करणार आहेत. त्यांनी जी जी भूमिका मानतील त्या भूमिकेला सकल मराठा समाज पावडेवाडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे. आणि मनोजदादा जरांगे यांची मागणी आहे की मराठा समाजाला 50% आतून कुंभी आरक्षण म्हणजे ओबीसी आरक्षण द्यावं आणि कुंभी प्रमाणपत्र द्यावं. आणि सर्व पुरावे सरकारकडे आहेत. नक्की पण आयोग असेल, गायकवाड आयोग असेल, नारायण राणे समितीचा अहवाल असेल आणि सध्या सुरू असलेल्या संदीप शिंदे समितीला 5000 पुरावे सापडलेले आहेत. या आरक्षणासाठी आमच्या आतापर्यंत 55 बांधवांनी जीव दिला, 5000 पुरावे सापडले आणि 5000 पुरावे असताना का 5000 मराठ्यांचा जीव या सरकारला घ्यायचा आहे काय हा प्रश्न माझा राज्य सरकारकडे आहे. आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं ही आमची रास्त मागणी आहे. आमच्या गावामध्ये गावबंदी आहे. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार. ठरावामध्ये प्रथमतः पावडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. त्याच्यामध्ये आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी आमदार जे असतील त्यांनी कुणीही गावामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये आणि आल्यात तर त्याची सर्व जबाबदारी त्यांची राहील. म्हणजे कोणी हानलं, कोणी मारलं याची जबाबदारी गावाची राहणार नाही. एकच केलंय की आता गावामध्ये पुढारी आहेत तेवढी कोणालाही गावामध्ये एंट्री नाही. कोणी कशा लग्नाला बी त्याला एंट्री नाही. कोणी जरी वारलं त्याच्यामध्ये अंत्यविधीसाठी पण कोणत्याही पुढाऱ्यानं गावामध्ये सहभागी व्हायचं नाही. आणि जरी सहभागी झालं तर पुढारी तर त्याला पुढारी स्वतः जिम्मेदार असेल किंवा त्याला प्रतिकार असेल त्याचं त्यांनी जिम्मेदारी घ्यावी. आज सकल मराठाच्या वतीने पावडेवाडी येथे गावामध्ये आज ग्रामपंचायतीतर्फे व समाजातर्फे आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, वरिष्ठ सदर पदाधिकारी, आज मी भाजप पदाधिकारी आहे, भाजप महानगर उपाध्यक्ष आहे, या स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पण आहे. त्याच दृष्टीने मी समाजासोबत आहे. आज भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात मी सहभाग नोंदवणार नाही. तशी मी जिल्हाध्यक्ष व खासदार चिखलीकर साहेब यांना मी पत्राद्वारे मी कळवले आहे. आणि आज आपल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये तरुणांनी आत्महत्या केल्या हा गंभीर विषय असल्यामुळे मी आज समाजासोबत राहणार आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.